वर्ली में SRA का विकास हो रहा है, लेकिन पिछले 20 वर्षों में कुछ नहीं हुआ और अब जो लोग ट्रांजिट कैंपों में रह रहे हैं उन्हें बलपूर्वक बेदखल किया जा रहा है। सुप्रीम कोर्ट के आदेश और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के आदेश के बावजूद SRA अधिकारी और बिल्डर मान नहीं रहे और रहवासियों को नोटिस देकर कार्रवाई करने की धमकी दे रहे हैं। इसी को लेकर वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई संगठक मनोज मरचंडे के नेतृत्व में अधिकारी से जवाब मांगने के लिए SRA बांद्रा कार्यालय के बाहर विरोध प्रदर्शन किया गया। मागील 20 वर्षापासून 20 ते 25 वर्षापासून वर्लीमधील एक मरियामन नगर म्हणून आहे, जे सायन्स नेहरू सेंटरच्या बाजूला आहे। जे सेंटर आहे सायन्स नेहरू सेंटर, तिथे ह्या महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं सर्वात मोठं नेतृत्व आणि नेता शरद पवारजी ह्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांचं ते एक जमीन आहे किंवा ते सेंटर आहे त्या सगळ्यामध्ये। आणि त्याच्याच बाजूला लागून एक मोठा नाला आहे, नाल्याला लागून ही झोपडपट्टी आहे। नीरज रुंगटा जे आहेत हे त्याचे डेव्हलपर्स आहेत। मागील 20 ते 25 वर्षापासून हे डेव्हलप करत असताना कोणत्याही प्रकारची तिथली फक्त काही झोपडी ज्या तोडल्यात त्यांना आतापर्यंत तिथे काही बिल्डिंगचा प्रपोजल जो आहे तो चालू केलेला नाही। आता 20 वर्षांनी 25 वर्षामध्ये चालू न केल्यानंतर पुन्हा त्याने आता काही कमिटीला हाताशी धरून काही इलेक्शन घडवून आपल्या मताची माणसं निवडून पुन्हा तिथे डेव्हलपिंगचा प्रयत्न चालू आहे। हरकत नाही, 25 वर्षाने जाग आली आणि तो डेव्हलप करत असेल, आमची त्याला अजिबात हरकत नाही। फक्त आमच्या काही मागण्या आहेत आणि ह्या मागण्यासाठी ना डेव्हलपर्स पुढे येत आहे, ना सोसायटी आश्वासन देत आहे, ना तिथले स्थानिक आमदार असतील, तिथले नगरसेवक असतील किंवा तिथले सामाजिक ज्यांचा ज्यांचा त्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल ते देत आहेत। SRA-मधले जे अधिकारी आहेत, जो SRA-च्या नियमांतर्गत जो बसलेला विषय आहे ते सुद्धा घ्यायला तयार नाही आहेत। इक्वल मी जे स्वतः अनुभवलं परवाच्या दिवशी की तिथला जो अधिकारी आहे हा सुद्धा साध्या त्या रहिवाशाला मीटिंग देऊ शकत नाही, म्हणजे तिथे 2-3 तासापासून बसलेले आहेत। हायकोर्टाचा निर्णय आहे की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यातल्या काही मागण्या तुम्ही पूर्ण करा, तो त्यांचा अधिकार आहे। त्याच्यामधल्या जे रजिस्टर ॲग्रीमेंट आहे त्यांना ट्रान्झिट कॅम्प हवा असलेला आहे, आणखी काही मागण्या आहेत त्यासुद्धा मागण्याला हा अधिकारी जे आहेत हे भीक घालत नाही आहेत। म्हणजे कोर्टाच्या पुढचे हे अधिकारी मुजोर झालेत का हा मोठा प्रश्न। जवळजवळ 32 दिवस आझाद मैदानामध्ये मरियामन नगरमधले सगळे रहिवासी ह्या मागणीला घेऊन उपोषणाला बसले होते। 32 दिवसाच्या उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांनी जे म्हणतात आमचं जलद गतीचं सरकार आहे, ते एवढं जलद गतीचं सरकार आहे जे 24 तास न झोपता काम करतायत, ते एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस आणि आता काल परवा गेलेले अजित पवारजी, हे सगळे एवढं मोठं मंत्रिमंडल जे तिघं मिळून महाराष्ट्र जो गाडा हाकतायत आहेत आणि त्यांनी जो महाराष्ट्रभर नाही देशभर प्रचार केला की आम्ही जलदगतीचं सरकार आहोत, 32 दिवस गेले विधानभवनापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती की त्यांच्याशी बोलणी करायला। आणि मग ह्या 32 दिवसामध्ये त्यांनी बोलून घेतलं, त्यांची मागणी रास्त होती, ती मागणीसाठी त्यांनी आदेश काढला मुख्यमंत्र्यांनी की SRA-ला तुम्ही जाऊन भेटा, मी तिथे तसं निवेदन देत आहे की ह्यांची मागणी रास्त आहे आणि आपण त्यांना ट्रान्झिट कॅब किंवा त्यांचं रजिस्टर ॲग्रीमेंट असेल, त्यांचं जे काय भाडं असेल त्याच्यामध्ये आजच्या रेटप्रमाणे जे काय असेल आणि आणखी काही छोट्या मोठ्या मागण्या आहेत ह्या सगळ्यांमध्ये विचार करावून ताबडतोब त्यांना देऊन हा प्रोजेक्ट मार्गी लावावा। हे सगळं होत असताना तरीसुद्धा इथलं जे अधिकारी आहेत तिची हेअरिंग चालू आहे, 17 तारीख त्या हेअरिंगची आहे, आणि कुठलाही नियम आहे की ज्यावेळेस हेअरिंग चालू असते त्यावेळेस कुठलाही अधिकारी त्या रहिवाशांना किंवा तिथल्या मध्ये इन्व्हॉल्वमेंट न होता झोपडी खाली करण्याचा आदेश किंवा कारवाई करण्याचा आदेश काढू शकत, आणि त्यांनी तसा तो आदेश काढला। त्या आदेशाला आम्ही विचारण्यासाठी ज्यावेळेस आलो हे रहिवासी होते, ह्यांना तर पहिलं ते सुद्धा सांगतो की मंत्रालयातून ही मीटिंग दिली होती, परवाच्या दिवशीची जी मीटिंग होती ती मंत्रालयातून अपॉइंटमेंट घेऊन त्या अधिकाऱ्याची दिलेली असताना सुद्धा, त्यांची वेळ घेतलेली असताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अर्धा तास अगोदर पोहोचलो,
जसं मरियमा नाव ऐकलं त्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्यांना नाहीच म्हणून सांगितलं, मेसेज आला की अजिबात मिळणार नाही। म्हणजे मंत्रालयातून आलेला कॉल, मंत्रालयातून ठरलेली मुख्यमंत्र्यांनी दिलेली भेट, ती सुद्धा हे अधिकारी ना करतात। एवढा जर मुजोरपणा असेल तर मी म्हटलं मी स्वतः माझं कार्ड पाठवलं, मी वंचित बहुजन आघाडी मुंबई संघटक प्रमुख आहे आणि मी माझं स्वतःचं कार्ड पाठवल्यानंतर मला म्हटलं मला 2 मिनटं द्या फक्त की आम्ही कशासाठी आलो आहे आणि पुढचं तुम्ही ज्यावेळेस आम्हाला अपॉइंटमेंट द्याल त्यावेळेस आपण विस्तारित बोलूया। परंतु 1 ते 1.5 तास झाला ते मीटिंगमध्ये आहेत, मीटिंगमध्ये आहेत, मीटिंगमध्ये आहेत सांगून त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला। काही कामासाठी आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, मॅसेज पाठवला आणि म्हटलं बाबा असंच आहे की थोडासा वेळ द्या नाहीतर मग जायला। त्यांनी सांगितलं साहेब आज काय आम्हाला वेळ देता येणार नाही आणि आम्ही तिथून निघालो। आणि मग त्या अनुषंगाने आज इथे आम्ही आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। इथलं स्थानिक पोलीस स्टेशन आहे, ह्या स्थानिक पोलीस स्टेशनचे सिनियर आणि त्यांचे जो काही स्टाफ आहे त्या सर्वांनी सहकार्य केले, त्याबद्दल धन्यवाद। इथल्या वसाहत ही जी म्हाडा ऑफिस आहे इथे गेटच्या सिक्युरिटीपासून ते इथपर्यंत सर्वांना सुरक्षितरित्या आम्हाला हे आंदोलन करायला दिलं, त्याबद्दलही धन्यवाद। परंतु आज ही आंदोलनाची जर एवढ्या वर्षामध्ये हे सगळं होत असताना जर अशा पद्धतीचा जर अधिकारी जर करत असेल तर माझी पहिली मागणी असेल की अशा अधिकाऱ्याला निलंबित करावं, अशा अधिकाऱ्याला त्या खुर्चीवरनं निलंबित करावं। कारण तो जर पब्लिकला न्याय देऊ शकत नसेल, तो जर न्याय देऊ शकत नसेल, तो जर वेळ देऊ शकत नसेल, त्याच्याकडे जर तो वेळ नसेल तर त्याने त्या खुर्चीमध्ये बसावं नाही। आणि भेटण्याची वेळ जी आहे ती 3 ते 5ची जी त्यांची वेळ आहे, त्यांनी जी दिलेली वेळ आहे त्या वेळेमध्ये लोक येऊनसुद्धा जर तुम्ही भेटत नसाल तर अशा अधिकाऱ्याला पहिलं निलंबित करा। दुसरी आमची महत्त्वाची मागणी जी आहे ती मागणी अशी आहे की ट्रान्झिट कॅम्प जो ऑलरेडी आहे तो सुद्धा खाली करतात आहेत। म्हणजे 25 वर्षामध्ये तुम्ही जो बांधला नाहीत, जो ट्रान्झिट कॅम्प दिलाय तोही तुम्ही खाली करताय, तर उद्याच्या दिवसामध्ये त्या झोपडपट्टीच्या जागेवरती आमचं अस्तित्व नाही असं तुम्ही सिद्ध कराल। मग आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ट्रान्झिट कॅम्पची तिथे आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी ॲग्रीमेंट जे आहे, रजिस्टर ॲग्रीमेंट आहे की तुम्ही एक कालावधी तरी निश्चित झाला पाहिजे SRA मध्ये, तो सुद्धा होत नाही ह्या सगळ्या बाबतीमध्ये। तर त्याच्या सुटासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्या अनुषंगाने आज हे आंदोलन चालू आहे। ह्याच्यानंतर आता आम्ही पोलिसांच्या मार्फत तिथे एक निवेदन घेऊन जाणार आहोत आणि तिथे जे काही डिस्कस होईल त्याच्यावरती मग पुढे आम्ही तुम्हाला सांगू।